सत्तेची पुनर्व्याख्या करणं अभिप्रेत आहे. मी तुम्हाला सांगितलं की राजकीय समज कमी प्रमाणात असल्यामुळं जे पेच निर्माण झालेले आहेत त्यामुळं जे कोणी नेतृत्व करणार आहेत त्यांनी किंवा त्यांच्या आघाडीने राजकीय सत्तेची पुनर्व्याख्या करून त्याची स्पष्टता जनतेमध्ये आणण्याचं काम करावं लागणार आहे. आणि हे फार जिकिरीचं काम आहे, ते एक मोठं आव्हान आपल्या समोर असणार आहे. आपल्यापासून कोसो दूर असलेल्या ज्या रचना आहेत त्या रचनांमध्ये सत्तेसंबंधी जुळणी झालेली असते हे आणखीही जनतेच्या गळी उतरलेलं नाही. आणि म्हणून स्थानिक संबंध म्हणजेच आमचं खरोखर राजकारण अशा पद्धतीच्या गैरसमजामध्ये ते असतात. किंबहुना स्थानिक संघर्षामधनच मोठ्या राजकारणाच्या किंवा सत्तेच्या मर्मस्थानी घाव घालण्याची क्षमता आम्ही निर्माण करावी लागते. त्यासाठी सातत्य आवश्यक आहे, संयम आवश्यक आहे. तर या पद्धतीच्या सगळ्या बाबी जनतेच्या किंवा आमचा हक्काचा जो माणूस आहे त्यांच्या गळी उतरवण्याचं कसब त्या नेतृत्वामध्ये असलं पाहिजे. आणि हे आव्हान अशा पद्धतीचं त्यांनी ते पेलायला हवं, हा मुद्दा होता. त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आमच्याकडे भावनावेग फार मोठ्या प्रमाणात सांस्कृतिकांमध्ये गुंतून पडतो. सांस्कृतिक प्रतीक ठीक आहे, अधूनमधून भावनावेग असणंही ठीक आहे, परंतु हा जो भावनावेग आहे किंवा ही जी सांस्कृतिक प्रतीक आहे या सांस्कृतिक प्रतीकांना महामानवाच्या विचाराचा संदर्भ द्यायला हवा. महामानवाचे जे विचार आहेत ते वर्तमान आशयात बसवायला हवेत आणि त्या पद्धतीनं राजकीय डावपेच आखायला हवेत. ती सगळी प्रक्रिया राबवण्याचं काम आमच्या बहुजन नेतृत्वाला करावं लागणार आहे. ती एक पोकळी आमच्याकडे आहे किंवा तो स्पेस आहे असं आपण म्हणू. याचा अर्थ असा नाही की बहुजनाच्या नेतृत्वाने किंवा बहुजनांच्या चळवळीने आंबेडकरवादी चळवळीने ग्राउंड गेन केलेलं नाही, मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे. परंतु आम्ही राजकीय अंगाने पुढे चाललोय, राजकीय अंगाने आम्ही चर्चा करतोय. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणालो की जी सांस्कृतिक प्रतीक आहेत त्यांना महामानवाच्या विचाराची जोड देऊन आजच्या आशयामध्ये त्याची मांडणी होणं आवश्यक आहे. आणि त्याचा उपयोग राजकीय पक्षाच्या कृती कार्यक्रमामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की आज बहुजन नेतृत्व म्हणजे उत्तरेतील चमार किंवा उत्तरेतील जाटव आणि बहुजन नेतृत्व म्हणजे महाराष्ट्रातील बौद्ध, महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीचे महार किंवा फार तर मातंग अशा पद्धतीची एक रूढ संकल्पना होऊन बसलेली आहे, ती बदलण्यासाठी दलित किंवा बहुजन या शब्दाची पुनर्व्याख्या करण्याचं एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. हे मला इथं सांगावं असं वाटतं. आमच्या ज्या संकल्पना आहेत त्याच्या बद्धतेतून आम्हाला बाहेर पडावं लागेल. त्या स्टॅग्नंट होऊन गेलेल्या आहेत, त्या प्रवाही कराव्या लागतील, त्या लवचिक कराव्या लागतील आणि त्यांचा उपयोग दूरगामी राजकारणासाठी किंवा निवडणुकीच्या राजकारणासाठी कशा पद्धतीने करता येईल याचा विचार आम्हाला करावा लागेल. किंवा आमच्यासारखी समान सामाजिक स्थिती असलेले जे घटक आहेत किंवा जे समूह आहेत त्यांच्यासाठी आमच्या राजकीय चळवळीच्या आणि राजकीय मंचाचे दरवाजे खुले करणे हा एक विषय आमच्या समोर आहे. ते अद्यापही खुले झालेले नाहीत असं मला वाटतं, कारण आमच्या संकल्पना बद्ध झालेल्या आहेत. शिवाय आमचे प्रश्न कुठल्या स्वरूपाचे असतात, आमचे प्रश्न फक्त किंवा आमची आंदोलनं जी आहेत, आमचा जो संघर्ष आम्ही रस्त्यावर येऊन संघर्ष जो करतो तो संघर्ष हा प्रतिक्रियेच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. रचनात्मक काम किंवा सकारात्मक काम आम्हाला करावं लागेल आणि त्यासाठी अनेक प्रश्नाला हात घालावा लागेल. मानव अधिकारांचं हनन जे होतं असे प्रश्न असतील किंवा स्त्रियाविषयीचे प्रश्न असतील किंवा पर्यावरणाविषयीचे प्रश्न असतील किंवा इतर आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांच्या समस्या असतील किंवा हिंदुत्ववादामुळं परिगावर फेकले जाणारे हिंदू धर्मातील जात समूह त्यांच्या समस्या असतील, त्यांची वंचितता असेल किंवा भांडवलशाही पूरक अशा पद्धतीच्या राजकारणामुळं ज्या लोकांमध्ये किंवा ज्या समूहांमध्ये वंचिततेचा एक
वंचितता निर्माण झालेल्या ज्या लोकांमध्ये अशा लोकांना सोबत घेण्यासंबंधीचे प्रश्न असतील त्या सर्वच प्रश्नाला हात घालण्याचं काम आम्हाला करावं लागेल. हे सगळेच प्रश्न दलितांचे प्रश्न आहेत किंवा हे सगळेच प्रश्न बहुजनांचे प्रश्न आहेत किंवा हे सगळेच प्रश्न आंबेडकरवाद्यांचे प्रश्न आहेत, अशा पद्धतीची मांडणी होणे, त्या मांडणीवर आधारित कृती कार्यक्रम तयार होणे आणि त्या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी होणे हे एक मोठं आव्हान आजच्या दलित नेतृत्वाच्या समोर आहे किंवा आमच्या तुमच्या राजकीय पक्षाच्या समोर आहे असं मला वाटतं. मुक्तिदायी सांस्कृतिक वैचारिक प्रणाली आपल्याशा कराव्या लागतील. आम्हाला काय हवे आहे? आम्हाला मुक्ती हवी आहे. मग आमच्या पद्धतीनं भारतवर्षातील कोणकोणत्या घटकांना मुक्ती आवश्यक आहे, भलेही त्यांची सांस्कृतिक ओळख किंवा परंपरा ही काहीशी वेगळी असू शकेल, तर त्यांना आमच्याशी जोडण्याचा एक कार्यक्रम आम्हाला राबवावा लागेल. मी बौद्ध धर्मीय आहे म्हणूनच फक्त चालणार नाही, राजकारणामध्ये लवचिकता फार आवश्यक असते. बुद्धाच्या बरोबर चार्वाकाचं तत्वज्ञान असेल, कबीरांचं तत्वज्ञान असेल, संत तुकारामाचं तत्वज्ञान असेल किंवा वारकरी संप्रदायाशी कनेक्ट असलेला जो ओबीसी समूह मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्याशी जवळीकता साधणं, तुकडोजी महाराजांचं तत्वज्ञान असेल, गाडगेबाबांचं तत्वज्ञान असेल, या माध्यमातून आम्ही जर चर्चा विश्व आमचं व्यापक जर केलं तर मला असं वाटतं की विविध परंपरा सांस्कृतिक परंपरा जोपासणारे सांप्रतच्या व्यवस्थेतील जे उपेक्षित घटक आहेत किंवा उपेक्षित समूह आणि लोक आहेत यांना जोडण्यामध्ये आम्हाला यशस्वी होता येईल. फक्त आमच्या सामाजिक ऐक्याच्या माध्यमातून राजकीय सत्ता प्राप्त करणं हे शक्य होणार नाही आणि म्हणून बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या जवळ जाणारं आणि ब्राह्मण्यवादाच्या विरोधात उभं राहणारं जे कुठलं उपलब्ध तत्वज्ञान आहे आणि त्या तत्वज्ञानाचा अंगीकार करणारे जे कुठले समूह आहेत त्या परंपरेचा अंगीकार करणारे अगदी बसवेश्वर महाराजांपर्यंत जे लोक आहेत जे समूह आहेत त्यांच्याशी समन्वय ठेवून एकत्रित करणं हे आमच्या राजकीय चळवळीचं मिशन असलं पाहिजे असं मला वाटतं. परत मग त्यांचे जे प्रश्न मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळे प्रश्न त्यांना हात घालणं, त्या प्रश्नावरती काम करणं, प्रश्नांवरती संघर्ष उभा करणं आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपरा जोपासणारे ब्राह्मण्यवादाच्या विरोधात असलेले जे समूह आहेत त्यांच्यामधले आंतरविरोध दूर करून वैचारिक पातळीवरती एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणे, त्यामध्ये सातत्य ठेवणे हे आमचं मिशन असलं पाहिजे. मला असं वाटतं की हे किंबहुना आजच्या बहुजन राजकारणाच्या समोर किंवा बहुजन नेतृत्वाच्या समोर एक मोठं आव्हान आहे आणि हे मिशन आम्ही पूर्ण पाडलं पाहिजे. त्यासाठी चिकाटीची संयमाची आणि सातत्याची मोठी आवश्यकता आहे असं मला वाटतं मित्रांनो. आणि मग ही जी वैचारिक चौकट निर्माण होईल या वैचारिक चौकटीला कळीच्या राजकीय कार्यक्रमामध्ये बदलणं आवश्यक आहे. या पद्धतीची वैचारिक चौकट जी आहे तिला राजकीय संदर्भ देऊन त्या चौकटीचं राजकीय कार्यक्रमामध्ये रूपांतर कसं करता येईल हे पाहावं लागेल. उदाहरण जर द्यायचं असेल तर पेशव्याच्या काळामध्ये ब्राह्मणांची सत्ता होती, नंतर पेशव्यांची सत्ता नष्ट झाली, परंतु महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांनी सत्तेची पुनर्स्थापना केली आणि ते सत्तेमध्ये आले. अतिशय कमी संख्या असून देखील 3.5% संख्या असून ते कसे काय सत्तेमध्ये आले? आपला गौरवशाली इतिहास तर त्यांनी एका बाजूला जिवंत ठेवला, परंतु दुसऱ्या बाजूला त्यांनी बहुजनांच्या प्रतीकांचा कूटनीतीनं वापर केला, लोकांच्या भावनेला हात घातला, त्यामधनं लोकांचं एकत्रीकरण केलं आणि मोठ्या कसबानं संयमानं एक एक पाऊल पुढे टाकत आज मितीला ब्राह्मण लोक हे किंवा मागचं सरकार जे आहे फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं होतं. पण दुसऱ्या बाजूला आम्ही जर बघितलं तर आमचे काही नेते काही सन्मान्य अपवाद जर वगळले तर तात्कालिक राजकारणामध्ये किंवा तातडीच्या फायद्यामध्ये गुंतून पडतात. वेळेचं काळाचं भान असायला पाहिजे. वेळेचे आणि काळाचे पावलं ओळखून आम्ही पुढे आमची चळवळ चालवली पाहिजे. त्यासाठी मोठा संयम अपेक्षित आहे आणि या पद्धतीनं आम्ही जर काम केलं तर निश्चितपणे
निवडणुकीचं राजकारण आम्ही करू शकू किंवा निश्चितपणे आम्ही सत्तेमध्ये जाऊ शकू. तर ह्या सगळ्या समस्या घेऊन एकत्रित बहुजन नेतृत्वाला काम करावं लागेल, बहुजनांच्या पक्षाला काम करावं लागेल. त्याशिवाय सम्यक राजकीय क्रांती होणं शक्य नाही असं मला वाटतं. एक आणखी महत्वाचा मुद्दा मला इथं सांगावाचा वाटतो, तो असा की दडपशाहीमुळं हादरलेले अनेक जात समूह आपल्याकडे आहेत. मग ते हिंदुत्ववाद्यांची दडपशाही असो किंवा भांडवलदारी दडपशाही असो किंवा सरंजामांची दडपशाही असो, त्यामुळं ज्यांची ज्यांच्या अस्मितेची आणि अस्तित्वाची चिरफाड झालेली आहे अशा पद्धतीचे अनेक समूह अवतीभोवती आहेत. हे आपण लक्षात घ्यावं लागेल आणि त्यांना एका सूत्रामध्ये कसं बांधता येईल याचा विचार आम्ही करावा लागेल. मग याच्यामध्ये अनेक समूह आहेत, फक्त महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीचे महाराणी बौद्ध नाही तर मातंगळी आहेत, चर्मकारही आहेत. किंवा आम्ही इकडे कर्नाटकामध्ये जर गेलो, आंध्रामध्ये जर गेलो तर माला आहेत, मादिगा आहेत. कर्नाटकामध्ये आदि कर्नाटक आहेत किंवा आदि द्रविडा आहेत. तर अशा पद्धतीचे जे समूह आहेत त्यांची सांस्कृतिक ओळख कायम ठेवून त्यांना एकत्रित करण्याचं धाडस तुम्हाला आम्हाला करावं लागेल. खरं म्हणजे त्यांच्यातली जी फूट आहे ती नैसर्गिक स्वरूपाची फूट नाहीच आहे मुळी, तर ती फूट राजकीय इच्छाशक्ती आणि स्वतःच्या संपत्तीचा व्यापारी वापर राजकीय प्रक्रियेमध्ये यामुळे पडलेली ही फूट आहे. आणि म्हणून ही फूट दूर करून यांना एकत्रित आम्ही आणू शकतो, ती शक्यता आहे. आणि असं म्हटलं जातं की राजकारण दुसरं तिसरं काही नसून शक्यता अशक्यतांचा खेळ आहे. ज्या ज्या शक्यता दृष्टिक्षेपात आहेत त्या ताडून त्या दिशेनं काम करणं आजच्या बहुजन नेतृत्वाच्या समोर एक आव्हान आहे आणि त्याची सुरुवात केली पाहिजे मला असं वाटतं. आमची जी ताकद आहे ती आमची ताकद अशा समूहांची समजूत काढण्यासाठी वाया जाते, तसं न करता या समूहांना ठोस आणि प्रातिनिधिक अशा पद्धतीची भागीदारी द्यायला हवी, त्यांचं समावेशन करून घ्यायला हवं, प्रत्यक्ष कृती करायला हवी, जेणेकरून त्यांची आमची एकजूट बांधल्या जाईल आणि आकड्यांचं राजकारण आम्ही करू शकू. अर्थात त्यांची सांस्कृतिक ओळख ही राजकारणामध्ये कायम ठेवून अतिशय संवेदनशील पद्धतीनं नजाकतीनं आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आणि तेवढी मुत्सद्देगिरी आणि तेवढं कसब आमच्या नेतृत्वाकडं असायला पाहिजे असं मला वाटतं. याच्याशिवाय आणि काही दुसरे काही महत्वाचे मुद्दे मला जे वाटतात ते आपल्यासमोर मी थोडक्यामध्ये ठेवणार आहे 5-10 मिनिटांमध्ये. भावंडांनो, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि तत्कालीन ब्राह्मणेतर चळवळ जी आहे त्या या दोन चळवळी एकमेकापासून, कारण इंग्रजांनी शेती पद्धती आणि शेती संबंधामध्ये बदल करणारे कायदे पास केले जेणेकरून शेती ही कुठल्याही जातीच्या व्यक्तीला विकत घेता येऊ लागली. आणि मग त्याच्यामुळं शेती व्यापारी सावकार आणि ब्राह्मणांकडे हस्तांतरित झाली आणि परंपरेनं शेती वाहणारे जे लोक होते विशेषतः कुणबी यांच्या पदी दारिद्र्य आलं. आणि मग पर्याय म्हणून त्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि ब्राह्मणाच्या स्पर्धेमध्ये येऊन नोकऱ्या मिळवण्यासाठी त्यांनी संघटनं उभा केली आणि त्याची परिणिती पुढं ब्राह्मणेतर पक्षामध्ये झालेली आहे, ज्याला पाठबळ शाहू महाराजांचं मिळालं. बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे या चळवळीचा जो माणूस होता तो माणूस देखील या सरंजामी व्यवस्थेमध्ये विस्थापित झाला आणि तो शहराकडे वळलेला आहे. खरं म्हणजे मातंगापेक्षा आणि चर्मकारापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये तत्कालीन महारांची संख्या असल्यामुळं स्वाभाविकपणे त्यांना शहराकडे जावं लागलं. आणि मग शहरात आल्याच्या नंतर त्यांचं समावेशन रेल्वेमध्ये, गोदीमध्ये किंवा गिरण्यांमध्ये झालं किंवा ते सैन्यामध्ये भरती झाले. आणि मग अशा पद्धतीनं त्यांच्यानंतर त्यांच्या मागे खेड्यामध्ये बलुतीदारीमध्ये अडकलेले जे त्यांचे भावंड होती त्यांना मुक्त करण्यासाठी त्यांची चळवळ सुरुवात झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई कायदे मंडळामध्ये काही विधेयकं मांडलेली आहेत, त्यापैकी पहिलं जे विधेयक होतं ते महार वतन खालसा करण्याचं विधेयक होतं. ते बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस साधारणतः 1936 बाबासाहेब आंबेडकरांनी हे विधेयक मांडलं. आणि मग यामुळं
वतन जर खालसा जर झाली तर ग्रामीण भागामधल्या शेतमालकांच्या मजुरांचा प्रश्न निर्माण होणार होता. परंतु त्यामुळं अनेक जे दलित कुटुंब होती ते मुक्त होणार होती एक प्रकारच्या वेठबिगारीमधून. आणि म्हणून हे विधेयक बाबासाहेबांनी मांडलं. परंतु ब्राह्मणेतरांच्या एका गोटामधून जे सदन होते बाबासाहेब आंबेडकरांना विरोध झाला. दिनमित्र नावाचं जे नगरचं जे मुखपत्र होतं ब्राह्मणेतरांचं किंवा राष्ट्रवीर नावाचं बेळगावचं जे मुखपत्र होतं ब्राह्मणेतरांचं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना कडाडून विरोध त्या काळामध्ये केला. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी खोती विरोधीचं विधेयक 1937 मध्ये मांडलं मुंबई कायदे मंडळामध्ये त्याला देखील विरोध झाला. कारण त्यामुळं जे काही भूमिहीन वेठबिगार होते त्यांची मुक्ती होणार होती. आणि त्या विधेयकाला देखील ब्राह्मणेतरांच्या एका गटामधून विरोध झाला. काँग्रेसनं त्याच्यामध्ये भर टाकली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये वातावरण पेटवलं. परंतु 1938 ला कुलाबा रत्नागिरी ठाणे त्याचबरोबर नाशिक सातारा या भागामध्ये सर्व अल्पभूधारक भूमिहीन शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन उभा करण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना यश प्राप्त झालं आणि एक मोठा मोर्चा 1938 ला बाबासाहेब आंबेडकरांनी काढला. ही सगळी पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर त्यावेळेसच्या ब्राह्मणेतरांकडून बाबासाहेब आंबेडकरांना विरोध झालेला आहे. ठराविक ब्राह्मणेतरांकडून त्याचे दोन महत्वाचे कारण असे होते की एक यामधली बरीचशी मंडळी ब्राह्मणेतरामधली ही काँग्रेसमध्ये गेली आणि यामधल्या बऱ्याच लोकांनी खेड्यापाड्यामध्ये दलितांवरती जे अन्याचार चाललेले होते त्याला फूस देण्याचं काम केलेलं होतं. आणि स्वातंत्र्याच्या नंतर देखील ब्राह्मणेतर म्हणवणारे आणि आंबेडकर चळवळीतील जे कार्यकर्ते आहेत यांच्यामध्ये संघर्ष चालूच आहे. म्हणजे पूर्वीची जी सरंजामी जी पद्धत होती शेतीतील ती आता भांडवली पद्धत बनलेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये शेतमालक शेतमजूर भूमिहीन आणि अल्पभूधारक अशा पद्धतीचे दोन वर्ग निर्माण होत आहेत आणि संघर्षाचे बिंदू आजही जिवंत आहेत हे आपल्या लक्षात येईल. पण हळूहळू वर्गीय ध्रुवीकरण जे आहे ते होत चाललेलं आहे. ही अतिशय संत अशा पद्धतीची प्रक्रिया आहे. परंतु ती अडवून धरण्याचं काम काही सदन शेतमालक आणि ग्रामीण भागातले सत्ताधारी आजही करतायत. आणि मग स्पार्किंग अधूनमधून दिसतात आपल्याला दलितांवरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार ग्रामीण भागामध्ये आजही काही प्रमाणामध्ये होत असताना आपल्याला दिसतात. हे जे आंतरविरोध आहेत हे कशा पद्धतीनं संपवायचे तर याचाही विचार झाला पाहिजे आणि त्या दृष्टीनं मांडणी झाली पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो, या पुढचा जो माझा मुद्दा आहे की आमच्याकडे जो एक मध्यम वर्ग तयार झाला आरक्षणाचा फायदा घेऊन आणि मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्याची एक फळी निर्माण झाली ही उदासीन का आहे? मला असं वाटतं की संस्थात्मक संरचना जी उपलब्ध आपल्याकडे आहे त्याच्यावरती ताबा हा मुख्य प्रवाही जे पक्ष आहेत किंवा आळीपाळीनं सत्तेत येणारे पक्ष असतील किंवा वर्चस्वशाले जे पक्ष आहेत त्यांच्याकडं अशा सगळ्या संस्थात्मक संरचनाचा ताबा आहे आणि तिथं कार्यरत असणारे आमचे कर्मचारी उदाहरणार्थ शाळा असेल किंवा उदाहरणार्थ महाविद्यालय असतील या सगळ्या संस्था विशेषत काँग्रेसचे जे सत्ताधारी नेते आजी किंवा माजी यांच्या आहेत. आणि मग तिथं राहून आम्ही जर बहुजनवादी चळवळीची भाषा जर बोलू लागलो तर आमचे हितसंबंध धोक्यात येतात. म्हणून कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काही सन्मान्य अपवाद वगळता आंबेडकरी चळवळ किंवा बहुजनांचं राजकारण यांना बदनाम करायला सुरुवात केली किंवा आपल्या घरातील एखादा मेंबर या चळवळीत सामील होऊ नये अशा पद्धतीची त्यांची भूमिका असते. म्हणजे एका दृष्टीनं ते वेळही द्यायला तयार नसतात किंवा पैसाही द्यायला तयार नसतात. आणि मग होतं असं की त्या भागातले जे कार्यकर्ते आहेत वेगळे मार्ग शोधायला लागतात कार्यक्रम उभा करण्यासाठी किंवा अर्थार्जनासाठी आणि मग एक मोठा पेच निर्माण होऊन बसतो. तर अशा पद्धतीच्या या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये चळवळ उभा करणं हे आमच्या समोरचं एक मोठं आव्हान आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीनं बहुजन नेतृत्वाने प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, बौद्धिक कृती कार्यक्रमाचा प्रश्न जर आपण जर बघितला तर चार पद्धतीचे बौद्धिक कृती कार्यक्रम आपल्याकडे चालतात. त्यापैकी पहिला जो प्रकार आहे
म्हणजे शासन पुरस्कृत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं बौद्धिक कार्यक्रम चालतात, ते शासनाच्या योजना ज्या आहेत त्या योजना फायनल करण्यासाठी अनुभवावर आधारित कृती कार्यक्रम हे सगळे प्रशासकीय अधिकारी घेत असतात, एखाद दुसरा सल्ला फक्त ते देऊ शकतात. त्यामुळे अशा पद्धतीचा एक मर्यादित कृती कार्यक्रम चालतो. दुसरा जो प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकारामध्ये शासकीय किंवा प्रशासकीय अधिकारी बौद्धिक कार्यक्रम चालवतात परंतु ते शासनासाठी नाही किंवा शासनाच्या प्रशासनाच्या क्षेत्रात चालवत नाही तर समाजासाठी चालवतात. आणि मग भौतिक स्वरूपाची किंवा बौद्धिक स्वरूपाची किंवा मूल्याधिष्ठित केंद्र उभा करण्याचं काम ही मंडळी काही प्रमाणामध्ये करत असतात. तिसरा जो प्रकार आहे या तिसऱ्या प्रकारामध्ये राजकीय नेत्यांच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या किंवा राजकीय पक्षाच्या समन्वयानं प्रशासकीय अधिकारी किंवा तत्सम लोक बौद्धिक कार्यक्रम चालवतात. आणि मग हे चालवत असताना त्यांना एक प्रकारची भीती असते की सत्तेतील जे राजकीय लोक आहेत ते त्यांना त्यांच्या अधिकारांचा वापर करून अडचणीत आणतील. आणि म्हणून ते काय करतात की राजकीय पक्षाच्या समन्वयाने काही बौद्धिक कार्यक्रम चालू पाहतात, त्यालाही मर्यादा पडतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि कधी कधी दलितांच्या किंवा बहुजनांच्या राजकीय पक्षांना असं वाटतं की या माध्यमातून आम्हाला आव्हान देणारं एखादं नेतृत्व किंवा एखादं नाव पुढे येऊ नये म्हणून ते बगले बगलेने अशा कार्यक्रमाला सहकार्य करण्याची भूमिका घेतात. ह्या सगळ्या मर्यादा आम्ही लक्षात घ्यायला पाहिजेत. आणि शेवटचा जो प्रकार आहे काही राजकीय पक्ष स्वतः बौद्धिक कार्यक्रम चालवतात. उदाहरणामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा पूर्वीचा भारिप बहुजन महासंघ किंवा आजची वंचित बहुजन आघाडी ही फुले आंबेडकर विद्वत सभा चालवते आणि त्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम किंवा कृती कार्यक्रम आखण्याचं काम ही सगळी मंडळी करत असतात. तर याच्यामध्ये ठोसपणा आणणं अतिशय आवश्यक आहे. चर्चा कुठली होते तर चर्चा जे हिंदुत्ववादी तत्वज्ञान आहे ते संविधान नष्ट करण्यासाठी कशा पद्धतीने निघालेलं आहे ही चर्चा होते, किंवा ही चर्चा होत असताना आत्मटीका टाळली जाते, स्वतःची समीक्षा केली जात नाही. कारण काही लोकांचा असा समज आहे की बहुजनांची दलितांची चळवळ जी आहे तिने आणखी स्वत्व प्राप्त केलं नाही आणि म्हणून अशा पद्धतीची आत्मटीका टाळावी, किंवा या ज्या चर्चा होतात या साधारणपणे त्याच त्या जात समूहामध्येच चर्चा होतात, त्या पलीकडे त्या जात नाहीत, या सगळ्या मर्यादा आहेत. तर या पद्धतीच्या सगळ्या मर्यादा तोडून बौद्धिक व्यापक अशा स्वरूपाचे बौद्धिक कार्यक्रम देणं हे एक आव्हान तुम्हाला आम्हाला सगळ्यांना स्वीकारावं लागेल. मी शेवटाकडे येतोय. मित्रांनो, आपल्याला माहित असेल की बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये आज ज्या पद्धतीनं आम्ही ऑनलाईन बोलतोय, एकमेकांना ऐकतोय पाहतोय, या पद्धतीची माध्यमं उपलब्ध नव्हती. गरिबी मोठ्या प्रमाणामध्ये होती, स्वतःची मुखपत्र नव्हती आणि मुखपत्र बाबासाहेबांनी चालवण्याचा प्रयत्न केला, अनेक अडचणी त्यांना आल्या, शेवटच्या माणसापर्यंत हे मुखपत्र पोहोचत नव्हती. आणि मग अशा वेळी आंबेडकरी जलशांनी ही पोकळी भरून काढण्याचं काम केलेलं आहे. अतिशय क्रांतिकारी काम तत्कालीन आंबेडकरी जलशांनी केलेलं आहे. अशाच पद्धतीचं काम सत्यशोधकी जलशांनी किंवा विद्रोही जलशांनी देखील डाव्यांच्या चळवळीमध्ये केलेलं आहे. म्हणजे हे जे त्या काळातले जे जलसे जे होते किंवा जे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे त्याला परिवर्तनाचा संदर्भ होता, किंवा त्यांचं उद्दिष्ट जे होतं बदल किंवा परिवर्तन हे ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्याच्या समोर ठेवून निरपेक्षपणे कुठलीही अपेक्षा न ठेवता, कुठलाही आर्थिक हेतू डोक्यामध्ये न ठेवता या चळवळी चालायच्या, ही जलसे चालायची, खेड्यापाड्यानं लोक प्रबोधन करत फिरायचे. भीमराव कर्डकांचं उदाहरण आमच्या समोर आहे, वामनदादा कर्डकांचं उदाहरण आमच्या समोर आहे, त्यांचा त्याग आमच्या समोर आहे. पण आज आम्ही जर बघितलं तर एक मोठं शक्तीस्थळ आंबेडकरी चळवळीमधलं किंवा बहुजन चळवळीमधलं एक मोठं शक्तीस्थळ जे आहे ते विकलांग झालेलं आहे. कारण अशा पद्धतीच्या जलशांचं मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायीकरण झालेलं आहे, किंबहुना अशी मंडळी धंदेवाईक बनलेली आहे. आणि मग हे काय करतात, सत्ताधाऱ्यांच्या मंचावरून आंबेडकरी राजकारणाची राजकीय चळवळीची टिंगलटवाळी करतात, असंही चित्र आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बघतो. किंवा ज्यांनी चळवळीमध्ये झोकून दिलेलं आहे विशेषतः डाव्या चळवळीमध्ये, अशांना स्टेट ट्रॅप करण्याचं काम करतं.
तुम्हाला कबीर कला मंचाचं उदाहरण इथं सांगता येईल. कबीर कला मंचातील जे कलाकार आहेत त्या कलाकारांवरती खोटे गुन्हे ज्यावेळेस दाखल करण्यात आले, खटले भरण्यात आले, जेलमध्ये जेरबंद करण्यात आलं, त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर वगळता एकही बहुजनवादी नेता मदतीसाठी धावून गेला नाही आणि ही फार मोठी खंत आहे. तर या सगळ्या बाबीकडे आम्हाला अतिशय संवेदनशील पद्धतीने बघावं लागेल आणि अशा पद्धतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमा दलित साहित्याच्या आधारे झालेला आहे. कारण ही पॅंथर सुरुवातीच्या काळामध्ये लिखाणच करत होती, साहित्यिकच होती. हे एवढं मोठं योगदान असतानाही एक महत्वाचा मुद्दा मागे राहून गेलेला तो असा की राजकीय सत्ता प्राप्त करण्याच्या अंगानं ललित किंवा वैचारिक साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेलं नाही. ते निर्माण व्हायला हवं होतं किंबहुना आजही सुरुवात करायला हरकत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये ते व्हायला हवं. आज नाट्य चळवळ आमचे जे कलाकार आहेत हे आमचे कलाकार लोक जे आहेत हे काय करतात, ब्राह्मणी रंगमंचावरती स्पेस शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची जी प्रायोजित उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टाकडे घेऊन जाणारे सांस्कृतिक जे कार्यक्रम आहेत त्यांचे मेंबर्स होऊन किंवा त्यांचे हस्तक होऊन इनॅक्ट करण्याचं काम मंचावरती ही मंडळी करतात. नाट्य चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये जी उभी टाकायला पाहिजे होती ती उभी राहिलेली नाही. ही जी पोकळी आहे ही पोकळी भरून काढण्याचं काम आम्हाला करायचंय. भावंडांनो, माध्यमाची कमतरता आमच्याकडे आहे, परंतु मला असं वाटतं की यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पथनाट्ये जर सादरीकरण पथनाट्यांचं गल्लोगल्ली चळवळीच्या अंगानं जर करत राहिलो तर मला असं वाटतं की लोकांमध्ये आत्मभान निर्माण होण्यासाठी ते कारणीभूत ठरू शकेल. किंवा आज सोशल मीडियाचा वापर आपण प्रभावीपणे करू शकतो. चित्रपटामध्ये आमचं स्थान नगण्य आहे, मीडियामध्ये आमचं स्थान नगण्य आहे, त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करता येईल यावर चिंतन झालं पाहिजे आणि तो करता आला पाहिजे. छोटे छोटे शॉर्ट फिल्म्स चळवळीच्या अंगाने निर्माण करून ते प्रसारित करता आले पाहिजेत, जनमानसापर्यंत जनसामान्यापर्यंत पोहोचवता आले पाहिजेत. ही सगळी उद्दिष्ट घेऊन चळवळी उभा कराव्या लागतील आणि मग आजचा जो बहुजन नेता आहे त्याने या सर्व अंगांनी विचार करून पक्षाचे जे घटक आहेत प्रभावी घटक त्यांना त्या त्या अंगानं काम करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे, तेवढी क्षमता बाळगली पाहिजे आणि ही सगळी आव्हानं पेलली पाहिजेत असं मला वाटतं. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी 3 ऑक्टोबर 1945 पुण्याच्या अहिल्या आश्रमाच्या मैदानामध्ये आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्सच्या उद्घाटनाच्या वेळी जे भाषण केलेलं आहे त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी 1-2 महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. बाबासाहेब काय म्हणतात, माणसाच्या बुद्धिशक्तीचं संवर्धन झालं पाहिजे. पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, दरेक पिढीला आपल्या प्रश्नांचा स्वतंत्रपणे विचार करून ते सोडवण्याची मुभा असली पाहिजे, त्यांना कुंठित करता कामा नये. पुढे बाबासाहेब म्हणतात, व्यक्तीमध्ये फार महत्वाचा मुद्दा बाबासाहेबांनी सांगितलेला आहे, व्यक्तीमध्ये प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक राजकीय ज्ञान दृष्टिकोन निर्माण करावा लागतो, तो आपोआप होत नाहीये, ते फार तर अध्यात्म होईल तशी अपेक्षा बाळगणं म्हणजे. आणि पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, राजकारणात बुद्धिवाद्यांना स्थान असणे आवश्यक आहे. त्यापुढे बाबासाहेब म्हणतात, स्वातंत्र्याचे मापन करण्याचे मूलभूत माप म्हणजे राजकारण आहे. राजकारण काय आहे तर स्वातंत्र्याचं व्यक्तीच्या व्यक्तिमात्रांच्या स्वातंत्र्याचं मोजमाप करण्याचं परिमाण म्हणजे राजकारण आहे. तर या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असे जे मित्रांनो दोन पद्धतीचे बुद्धिमंत असू शकतात, सिद्धांतन करणारे बुद्धिमान विचारी लोक आणि अनुभवातून समज आलेले विचारी लोक यांची सांगड कुठेतरी असायला पाहिजे. आमच्या समोर काही उदाहरण आहेत, जसं की दादासाहेब गायकवाडांना बीसी कांबळे गटातील
काही कार्यकर्ते धोत्र्या म्हणून चिडवत असायचे, टिंगलटवाळी करत असायचे. आजही बघितलं तर लालू प्रसादाची टिंगलटवाळी करणारे पासवान इथं आहेतच. मुद्दा माझा असा आहे, सिद्धांतनासाठी आवश्यक असलेले जे बौद्धिक कौशल्य आहे ते अभ्यासातून तर प्राप्त होतच, परंतु अनुभवातून तशा पद्धतीची समज येत असते. ह्या दोन्हीच्या समन्वयातून वस्तुस्थितीची चिकित्सा झाली पाहिजे आणि ती चिकित्सा होऊन जी वस्तुस्थिती आहे तिला सिद्धांताची जोड प्राप्त करून दिली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं दोन्ही अंगाने राजकीय आघाडी पुढे घेऊन गेली पाहिजे आणि परिवर्तन साधलं पाहिजे. अशा पद्धतीचा एक संदेश मला या निमित्तानं सगळ्यांना द्यावासा वाटतो. तुम्ही माझं हे सगळं जे चिंतन आहे ते गांभीर्याने ऐकून घेतलं आणि मला एक मोठी संधी आपल्याशी वार्तालाप करण्याची उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सर्वच ऑर्गनायझर्स जे आहेत, संयोजक आहेत, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. विशेषतः आमचे प्रशांतजी भालेराव आहेत, प्रज्ञा किरण वाघमारे आहेत आणि त्यांचे सगळेच सहकारी. सगळ्यांचं नाम उल्लेख मला इथं आताच करता येणार नाही, आणखी ओळखी होणं शिल्लकच आहे. तर सगळ्यांचं मी परत एकदा आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय भीम, धन्यवाद.